नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भानशे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता मी जावड्यावरून जाते शेवऱ्याला, कारण का शेवरे गावची जी वर्धन माता म्हणजे शेवरखाटी आहे ना, 84 गावं फिरून तिथं शेवरे गावामध्ये आगमन होणार आहे। तर त्या आगमनचा हा सोहळा चांगला जल्लोषात दरवर्षी साजरा होत असतो। तर आज आपल्याला जायचं आहे आणि त्या सोहळ्याचा ब्लॉग बनवायचा आहे। तर चला, आता मी जावड्यावरून इथे एसटीची वाट बघतो। एसटी आता गेले साक्रीला, तर साक्रीहून आल्यानंतर इथे जावळे स्टॉपच्या आधी खाली जवळच आहे मी, इथे तिथे जावळे स्टॉपला थांबल्यानंतर मग आपल्याला जायचं आहे शेवऱ्याला, आणि नंतर मग पाहूया शेवऱ्याचा तो वर्धन मातेचा सोहळा। नाही यूट्यूबला जाईल। तर आता आपल्याला एस टी मिळाली हो, चिंचगरहून झाली की शेवऱ्याहून जाईल? अच्छा अच्छा, शेवऱ्याला जायचो, ठीक आहे, चिंचगर आपल्याला उतर यायचं। चला, एस टी चालू झालेली आहे। मित्रांनो, आता मी शेवऱ्याला आलेलो आहे। इथे आपण पाहू शकता सासूरवाडीचं घर आहे पाठी। तर अजून देव त्यांचा आलेला नाही आहे, मे बी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत येईल। आत्ता मला वाटतं आतल्यापर्यंत आलेला आहे। तर आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की त्यांचा देव गावामध्ये आधीच होता, पण त्यांना कोणी बाहेर काढला नव्हता। इथे पाहू शकता आपण सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। चला, आता तिथे स्तंभ आहे, तिथपर्यंत आपण जाऊया। ही देवाच्या स्वागतासाठी तयारी केलेली रांगोळी आहे, लाइटिंग सुद्धा केलेली आहे इथे। तर पाटी स्तंभ आहे, आपण पाहू शकता इथे, पाहू शकता माझा मावेभाऊ गौरीशंकर साटम। नमस्कार। तर काय सांगाल आपल्या शेवऱ्याच्या वर्धमान मातेच्या सोहळ्याबद्दल? आज आगमन होत आहे 84 गावं फिरून आल्यानंतर। आज खास या ठिकाणी देवीचं आगमन होणार आहे। जयवर्धन माता देवस्थान नवसाला पावणारी ही देवता आहे। रत्नागिरी मंजनगड दापोळी तालुक्यामध्ये प्रसिद्ध देवस्थान आहे। 15 तारखेला आमच्या देवीचं जल्लोषमध्ये 84 गाव भेटीसाठी सुरुवात झाली होती, आणि त्या ठिकाणी जवळपास 45 ते 50 गाव आज या ठिकाणी देवी फिरून येणार आहे, आणि संध्याकाळी 8-8:30 वाजता या ठिकाणी आगमन होणार आहे। आणि ही सर्व पूर्वतयारी या ठिकाणी आगमनाची आपण बघतोय। आणि दरवर्षी प्रतिवर्षी आजूबाजूच्या गावातील जी लोक आहेत ती खास या देवीच्या मिरवणूक आणि आगमनासाठीच या ठिकाणी उपस्थित राहतात आणि येतात। रात्री 2 वाजेपर्यंत ही मिरवणूक जल्लोषमध्ये चालणार आहे, आणि आपल्याला संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी हे जे युट्यूबर आहेत ते आमचे रिलेटिव्हज आहेत, ते तुम्हाला दाखवणार आहेत, मामे भाऊच आहेत। तुम्ही कुठून आलात? आणि माझं सुद्धा युट्यूब चॅनल आहे, तो सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याच्यामध्ये, व्हिडिओमध्ये ते सुद्धा बघायला येणार आहे। तर धन्यवाद धन्यवाद मित्रांनो। देव आल्यानंतर इथे येईल हा स्तंभ आहे इथे, आणि इथे इथे ताईचं आमचं घर आहे, मामाची मुलगी त्या ताईचं घर आहे इथे, म्हणून पाहू शकता इथे स्वागतासाठी जय्य तशी तयारी केलेली आहे। आणि वरून पाहू शकता खाली रांगोळी काढलेली आहे, आणि बरोबर झेंड्याच्या खाली देवाला तिथे ठेवणार। ही आमची मामी ही आमची मामी आणि आमचे भाऊजी, काय भाऊजी बरे आहे ना? अरे फर्स्ट क्लास। त्यांच्या इथे घराच्या समोरच स्तंभाजवळ देव येणार आहे। तर कसं वाटते मग? मला तर एकदम खूप आनंद होतोय, आनंदाचं काही बारच नाही आहे। सकाळी 1-2 दिवस आल्यापासून डेकोरेशनचं काम चालू आहे, 21 दिवस अजूनपर्यंत बसलोच नाही आहे, आणि सकाळपासून आंघोळ करायला सुद्धा टाइम नाही भेटलं। नक्की इतकं बिझी काम आहे, खूप बिझी काम। तर आता देव इथं आटकुटे जवळच आले ना? कुठे आला देव? आपल्या कड्यामध्ये। कड्यामध्ये आता इथून लोक देवाला आणायला जातील। ॲक्च्युली आधीचे तुम्ही 2 व्हिडिओ बघितले तेव्हा ते कोरोना वायरस होता, त्यावेळेस गावावल्याने इथे देवाला बाहेर काढली नव्हती, इथली गावातल्या गावातच नाचवली। आत्ता आपण ह्या व्लॉगमध्ये पाहणार आहोत की देवाचं गावामध्ये आगमन होणार आहे,
आणि आल्यानंतर प्रथम इथे येईल, इथेच येईल ना भाऊजी? हो इथे आपल्या इथे. हा बघा इथे येईल बरोबर, इथे स्तंभाशी येईल देव. मित्रांनो आता आपण आहे ना शेवऱ्याने आतल्याच्या मध्यभागी आलोत, कारण का देव आता आतल्यातून इथे येणार आहे. तर शेवऱ्याच्या गावात आहे ना इथं खेळ्यांसाठी जेवण आणलं जातं, तर आपण आता पाहू शकता इथे लोक घेऊन आले जेवण. आणि बघा इथे जेवण आणून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो आता इथे देव आलेला आहे डमडम वाजत. आणि इथे पाहू शकता जेवणाची सोय केलेली आहे खेळ्यांसाठी. हे बघा. तर मित्रांनो शेवऱ्याने आतल्याच्या मधल्या भागात देव आलेला, तर तिथं आमचं आता जेवण झालंय, सगळे खेळींचं पण जेवण झालेलं आहे. आणि आता आम्ही पुढे आलोय आणि थोड्या वेळात तिथून आता सगळे खेळी निघतील देवाला घेऊन आणि गावच्या वेशीपास येतील. हां देवाची तिथून मिरवणूक निघणार आहे. अच्छा तिथून देवाची मिरवणूक निघणार आहे. इथे सासेबा पण आलेत. तुम्ही किती दिवस होता तिकडे? 8 दिवस. म्हणजे तिकडे फिरत होता का? हो पूर्ण. किती गाव फिरलो आम्ही. हा फार आनंद झाला एकदम. चांगला सगळ्यात चांगला अनुभव तुम्हाला कुठे आला? चांगला अनुभव आम्हाला आला जावळा. जावळ्याला आणि वेसवीला पण ना? वेसवीला तर लहान मुलांबरोबर आबाल वृद्ध, जे आपल्या शब्दाने आबाल वृद्ध, एवढं लहान मुलापासून म्हातारा माणसापर्यंत सर्वांनी इतका सुंदर आनंद घेतला, त्यामुळे मी देखील आनंद घेतला त्या ठिकाणी. मला फार आनंद झाला. त्यानंतर आम्ही जावळ्या या ठिकाणी आलो, तिथं त्यांची पालखी बाहेर पडली होती आणि त्या पालखी गेलो आम्ही सर्व खेळी, त्याबरोबर नाचलो, फारच आनंद मिळाला. पालखीची पण भेट झाली ना? अक्षरशः धुमशान आम्ही केला त्या ठिकाणी. तर मित्रांनो पाहू शकता देव गावाच्या वेशीपाशी आलेला आहे. हे बघा 84 गावं फिरून देव आलेला आहे गावाच्या वेशीपाशी. सर्व स्त्रिया या ठिकाणी साजरा करण्याकडे येतात. तर मित्रांनो फायनली देवाने गावामध्ये एंट्री घेतलेली आहे. शेवराची शेवर काठी आपण पाहू शकता, पूर्ण कपड्याने सजलेली आहे. आणि आज 84 गाव घेऊन गावात प्रवेश केलेला आहे तिने. इथे पाहू शका, इथे पाहू शकता या स्तंभाजवळ आता इथे देवीला ठेवणार आहे. नंतर घराघरातून आरत्या येतील. मित्रांनो आता इथे आपले कोकणचे विनय महाडिक इथे आहेत माझ्यासोबत आणि हा सोहळा त्यांच्या गावातलाच आहे. तर महाडिक आता सांगा जरा. तर आता 10 वाजले, तर आता रात्री 10 वाजता इथे आमच्या देवीचं आगमन झालेलं आहे आमच्या गावामध्ये. 84 गावं आहे ते फिरून आता गावामध्ये आगमन झालेलं आहे आणि इथून आता ते मिरवणूक निघणार आहे. इथे आल्यानंतरला जे एक आमचं स्थान आहे, तर इथे स्तंभावरती आणलं जातं. तिथे आल्यानंतरला गावातील महिला असतात, त्या तिथे आरती करतात आणि इथून मिरवणुकीला सुरुवात होते. मिरवणुकीला जवळजवळ 2-3 तास मिरवणूक चालते आणि त्यानंतरला जाऊन पाटील आहेत जे मानकरी पाटील असतात तिथे स्थानापन्न होतं. त्यानंतरला मग नाव देवीला इथे नाचवलं जातं. तर ते नाचवणे आहे कशा प्रकारे नाचवतात ते तुम्ही नक्की बघा पुढे या व्हिडिओमध्ये. आता आपला हा सोहळा खालपर्यंत जाणार आहे. हो मजा येणार, धमाल येणार आहे. आणि त्यानंतरला मग जवळ जे 2-3 वाजेपासतील रात्रीचे आणि त्यानंतर मग मानकरी पाटील असतात तिथे त्यांच्या तिथे आहे ती स्थानापन्न केली जाते. त्यानंतरला पुन्हा दुसऱ्या दिवशी गावामध्ये जे विविध ठिकाणी गावातील वाडी वगैरे आहे तिथे नेले जातात, तिथे आरती घेतली जातात. त्यानंतरला 2-3 दिवस हा सोहळा चालतो आणि धुळीवंदनच्या दिवशी या सोहळ्याचा शेवट होतो. तर नक्की खूप छान मजा येणार आहे आम्हाला. तर आत्तापासून खरा व्हिडिओ चालू होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला भेटून छान बरं वाटलं. थँक्यू.
मित्रांनो, आता देवीची मिरवणूक गावाच्या बरोबर मध्यभागी आली आहे आणि थोड्याच वेळात खाली जाणार आहे. चला, आता फुल एक्साइटमेंट आहे आणि प्रत्येक घरातून देवीसाठी आरतीसुद्धा इथे येत आहे. जशी जशी देवी खाली येत आहे तशी, आणि ही देवी नवसाला पावणारी देवी आहे, 84 गाव फिरणारी देवी आहे.
काय वरदान मान आहे जो लाय वागदाय काय पहिली का वरदान सागर वरदान घेतील जावाच गेलं काढावं सवासेर उन्नेवा पांढरी देवी वरदान लक्षाची काय वरदान मान आहे झोलाय वागदाय काय पहिली का वरदान 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 गावचा वरदान तुला माणूस गुरु पांड्यात बरकती चालण्यात दरबारात सादर उभी राहा वरदान घेतील आवत जावा गेलं काढावं सवासे उंदेवा ते पांढरी त्यांच्या जल्ह्यात घेवी वरदान Thank you.
आहे.